when two parallel simple harmonic motions interfere each other, म्हणजे मिक्स होतात, तर रिझल्टंट जी मोशन असते ती सिंपल हार्मोनिक मोशन असते का नाही आहे त्याची प्रूफ घ्यायची आहे. आणि जर सिंपल हार्मोनिक मोशन असेल तर रिझल्टंट मोशन चं अँप्लिट्यूड, रिझल्टंट अँप्लिट्यूड आणि रिझल्टंट इनिशियल फेजचा फॉर्म्युला काढायचा आहे. क्वेश्चन कसा विचारला जाईल, ऑप्शन द एक्सप्रेशन फॉर रिझल्टंट अँप्लिट्यूड अँड रिझल्टंट इनिशियल फेज फॉर द पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ टू सिंपल हार्मोनिक मोशन, कॉम्बिनेशन ऑफ टू पॅरलल सिंपल हार्मोनिक मोशन. आता म्हणजे ऍक्च्युली काय बघा, कन्सेप्ट कशी असते, एक समजा पार्टिकल आहे, हा मीडियमचं पार्टिकल आहे, इकडून एनर्जी आली, हा ही एनर्जी या पार्टिकलवर इन्सिडेंट झाली, पार्टिकल ऑसिलेट होणार, सिंपल हार्मोनिक मोशन. प्रोग्रेसिव्ह वेव्ह कन्सिडर करा, ट्रान्सवर्स वेव्ह कन्सिडर करा, पार्टिकल हा व्हायब्रेट होतो आणि व्हायब्रेशनच्या थ्रू एनर्जी काय होते, ट्रान्सफर होते. मग एक वेव्ह समजा, एक साईन वेव्ह आली, प्रोग्रेसिव्ह वेव्ह आली आणि ह्या पार्टिकलला एनर्जी ट्रान्सफर केली, जाणार पार्टिकल ऑसिलेट होणार. दुसरी एक वेव्ह आली आणि त्यांना पण एनर्जी ट्रान्सफर केली. एकाच वेळेला दोन्ही वेव्ह जर इथे इन्सिडेंट होत असतील तर या पार्टिकलचे मोशन कशावर डिपेंड असेल, दोघांच्या एनर्जीवर डिपेंड असेल. बोथ वेव्ह आर परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन, बरोबर का? अशा दोन पॅरलल सिंपल हार्मोनिक मोशन मिक्स झाल्या तर रिझल्टंटचा अँप्लिट्यूड, पार्टिकलचं रिझल्टंट अँप्लिट्यूड आणि रिझल्टंट इनिशियल फेज जो अल्फा असतो ना, त्याचा रिझल्टंट, त्याचा फॉर्म्युला तुम्हाला काढायचा आहे. न्यूमेरिकल साठी महत्वाचा पॉइंट आहे. सो मॅथमॅटिकल आपल्याला हे प्रूव्ह करायचं, लक्ष द्या. सो फर्स्ट सिंपल हार्मोनिक मोशन इज रिप्रेझेंटेड बाय एक्स वन इज इक्वल टू ए वन साइन ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा वन. सेकेंड एसएचएम इज रिप्रेझेंटेड बाय एक्स टू इज इक्वल टू ए टू साइन ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा टू. कारण क्वेश्चन असा आहे, टू पॅरलल सिंपल हार्मोनिक मोशन्स हॅविंग डिफरंट एम्प्लिट्यूड अँड डिफरंट इनिशियल फेजेस बट हॅविंग सेम टाइम पिरियड, सेम टाइम पिरियड घेतलं तर ओमेगा दोन्हीकडे काय आहे, सेम. दोन्हीचा टाइम पिरियड काय आहे, दोन्ही एसएचएमचा टाइम पिरियड काय आहे, सेम आहे. दोघांचा इनिशियल फेज काय आहे, म्हणजे हा पार्टिकल जिथून स्टार्ट व्हायला आहे तिथून हा स्टार्ट होत नाहीये, वेगळ्या ठिकाणी स्टार्ट व्हायला आहे. त्या दोघांचा अँप्लिट्यूड काय तर पाच असणार आहे ना, दोन्हीचा इनिशियल फेज वेगळा आहे आणि दोघांचा अँप्लिट्यूड सुद्धा काय आहे, वेगळा आहे. अशा दोन पॅरलल एसएचएम मिक्स झाल्या की जी नेट वेव्ह तयार होणार आहे, रिझल्टंट जो तयार होणार आहे, रिझल्टंट जी मोशन असणार आहे ती एसएचएम आहे का नाही आपल्याला मॅथमॅटिकली काय करायचं आहे, चेक करायचं आहे. सो आपण हे डायरेक्ट कंडिशन करूया. सो बाय युझिंग प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स, इलेव्हन्थ क्लास झालेला आहे, हा काही डायरेक्ट एडिशन करणार वेक्टर सम. सो रिझल्टंट डिस्प्लेसमेंट एक्स इज इक्वल टू एक्स वन प्लस एक्स टू, एडिशन करत जायचं आहे, सर्वांनी लक्ष द्या. सो एक्स इज इक्वल टू एक्स वन ची व्हॅल्यू काय आहे, तर ए वन साईन ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा वन प्लस एक्स टू ची व्हॅल्यू काय आहे, ए टू साईन ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा वन. फक्त मॅथमॅटिकल दुसरं काही नाही याच्यामध्ये, आणि कन्क्लुजन थोडं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो एक्स इज इक्वल टू, आता हा साईन ए प्लस बी चा फॉर्म्युला यूज करू शकतो, पायोलेन लक्षात ठेवायचं, माहित असणार आहे. सो ए वन ऍज इट इज साईन ए प्लस बी चा फॉर्म्युला काय आहे, साईन ए प्लस बी तर बाजू लिहितो मी, साईन ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू साईन ए इंटू कॉस ऑफ बी प्लस कॉस ऑफ ए इंटू साईन ऑफ बी. हा मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे, हा लक्षात ठेवा, ठीक आहे. सो साईन हा ए झाला, ओमेगा टी म्हणजे ए आणि अल्फा वन म्हणजे बी झाला. साईन ए प्लस बी इज इक्वल टू साईन ऑफ ए, तुम्ही ब्रॅकेट टाकतो हा ए वन मल्टिप्लाय आहे, साईन ऑफ ए म्हणजे साईन ऑफ ओमेगा टी इंटू कॉस ऑफ बी म्हणजे कॉस ऑफ अल्फा वन, साईन इंटू कॉस बी प्लस कॉस ऑफ ए इंटू साईन ऑफ बी, बी म्हणजे इथं अल्फा वन आहे ना. हे नोटेशन चुकलं की पूर्ण शेवट पण चुकू जाणार, तुम्ही इथं केअरफुली तुम्हाला नोटेशन व्यवस्थित झाला. सो हा झाला साईन ओमेगा टी प्लस अल्फा, कुठं चुकलं तर मला सांगा, बरोबर मी पण चुकू शकतो. प्लस प्लस इथं देतो मी खाली ए टू इंटू ब्रॅकेट प्लस ए टू इंटू ब्रॅकेट, इथं परत साईन ए प्लस बी फॉर्म्युला यूज करायचा, काय होणार बघा, साईन ऑफ ओमेगा टी इंटू कॉस ऑफ अल्फा टू प्लस कॉस ऑफ ओमेगा टी इंटू साईन ऑफ अल्फा. ओके, ही एक स्टेप झाली. आता यातून मला काय करायचं बघा, याच्यामध्ये साईन ओमेगा टी आहे, साईन ओमेगा टी आहे, ओके, इथं कॉस ओमेगा टी आहे, इथं अल्फा वन, अल्फा वन पण साईन कॉस, म्हणजे कॉमन काय करू शकतो ह्या टर्म मधून, वरच्या साईन ओमेगा टी कॉमन करू शकतो, त्याच्यामधून साईन ओमेगा टी कॉमन करायचा. सो रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऑफ द मोशन इज इक्वल टू साईन ऑफ ओमेगा टी, मी कॉमन काढला, ब्रॅकेट मध्ये काय राहणार बघा,
इतना ए वन कॉस ऑफ अल्फा वन, ए वन कॉस ऑफ अल्फा वन प्लस ए टू कॉस ऑफ अल्फा टू, ए टू कॉस ऑफ अल्फा टू बघा ह्या दोन टर्म मधून, ह्या दोन टर्म मधून मी साइन ओमेगा टी कॉमन काढला. ए वन नॉट मल्टीप्लाय करावा लागेल, इथं पण ए वन नॉट मल्टीप्लाय करावा लागेल, ह्या दोन टर्म मधून इथं ए टू नॉट मल्टीप्लाय करावा लागेल, तर याच्यामधून कॉस ओमेगा टी कॉमन काढायचं म्हणजे प्लस कॉस ऑफ ओमेगा टी इंटू ब्रॅकेट काय ना ए वन साइन अल्फा वन, ए वन साइन ऑफ अल्फा वन प्लस ए टू साइन ऑफ अल्फा टू. ओके इथं सर्वांना समजलं. आता एक महत्वाची स्टेप आहे, हा जो ब्रॅकेट आहे ए वन कॉस ऑफ अल्फा वन प्लस ए टू कॉस ऑफ अल्फा टू इज इक्वल टू आर कॉस ऑफ डेल्टा, हे मानलं मी का म्हणलं नंतर बघूया आपण. दिस इज इक्वेशन नंबर वन. आणि हा जो सेकंड ब्रॅकेट आहे याच्यामध्ये एकतर साइनची टर्म आहे आणि अँप्लिट्यूड आहे, याच्यामध्ये कॉसची टर्म आहे अँप्लिट्यूड आहे, रिझल्टंट अँप्लिट्यूड मी आर म्हणलं आणि रिझल्टंट इनिशियल फेज अल्फा आणि अल्फा टू च्या ऐवजी काय म्हणली डेल्टा म्हणली. ओके सो ए वन साइन ऑफ अल्फा वन प्लस ए टू साइन ऑफ अल्फा टू जे सेकंड हा जो ब्रॅकेट आहे त्याला म्हणलं मी आर साइन ऑफ डेल्टा. इक्वेशन नंबर टू हे आपण कन्सिडर केलेलं आहे. हा आता ह्या दोन व्हॅल्यू पुट अप करूया. सो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ एक्स, एक्स इज इक्वल टू फाइंड द आंसर काय तर बघा, एक्स इज इक्वल टू साइन ओमेगा टी, साइन ऑफ ओमेगा टी इंटू ब्रॅकेट च्या ऐवजी काय म्हणलं आपण आर कॉस डेल्टा इंटू आर कॉस ऑफ डेल्टा. ओके प्लस प्लस कॉस ऑफ ओमेगा टी, कॉस ऑफ ओमेगा टी इंटू ब्रॅकेट किंवा इंटू आर साइन ऑफ डेल्टा, याच्यामधून आर कॉमन. सो एक्स इज इक्वल टू आर कॉमन आला, ब्रॅकेट मध्ये काय होणार बघा साइन ऑफ ओमेगा टी इंटू कॉस ऑफ नाही हा कॉस ऑफ डेल्टा प्लस कॉस ऑफ ओमेगा टी इंटू साइन ऑफ डेल्टा, हे कशाचं एक्सपान्शन आहे सांगा, हे कशाचं एक्सपान्शन आहे साइन ए प्लस बी कसं आहे म्हणजे हे परत काय केलं एक्सपान्शन शॉर्ट करून दिलं, हे साइन ऑफ ए प्लस बी म्हणजे काय येणार ओमेगा टी प्लस डेल्टा. इक्वेशन नंबर थ्री. आता हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन बघितलं की काय पाहिजे, हे इक्वेशन सिंपल हार्मोनिक मोशन आहे, ज्याच्या टॉपिक मध्ये जिथं जिथं तुम्हाला डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन असं मिळेल एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फाच्या फॉर्म मध्ये मिळेल, अल्फाच्या नोटेशन काय पण असू शकतं, टाइम पिरियड किती पण असू शकतो, इथं पण नोटेशन काही असू शकतं, अशा फॉर्मॅटमध्ये जर इक्वेशन असेल दिस इज द इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन, डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. तशाच फॉर्मॅट मध्ये इक्वेशन मिळालंय का, मिळालंय एक्स इज इक्वल टू ए, ए सारखं ना डिस्प्लेसमेंट आहे आर आहे ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा, त्या फॉर्मॅट मध्ये आहे फक्त इनिशियल फेज वेगळे आहे एम्प्लिट्यूड वेगळा आहे आणि हे इक्वेशन रिझल्टंट मोशनच आहे, ह्या दोन मोशन्स आहेत, ह्या दोन मोशन आपण मिक्स केल्या तिसरी रिझल्टंट मोशन तयार झाली त्याच्यासाठी इक्वेशन आहे. सो दिस शोज दॅट रिझल्टंट मोशन इज ऑल्सो सिंपल हार्मोनिक मोशन. सो वेन ऑब्जेक्टिव्ह सुद्धा लक्षात ठेवा, वेन टू पॅरलल सिंपल हार्मोनिक मोशन्स मिक्स टुगेदर रिझल्टंट मोशन इज ऑल्सो सिंपल हार्मोनिक मोशन, त्या फॉर्मॅट मध्ये फॉर्म्युला आलाय म्हणून रिझल्टंट मोशन सुद्धा काय असणार आहे सिंपल हार्मोनिक मोशन असणार आहे. क्लिअर झालं इथेपर्यंत? बोर्डला जर प्रश्न विचारला तर हे एक मार्क आहे, वन मार्क. त्याच्यानंतर तुम्हाला आर चा फॉर्म्युला काढायचा आहे, रिझल्टंट अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला काढायचा आहे, रिझल्टंट फेजचा फॉर्म्युला काढायचा आहे, आणखी कॅसेस जसं तुम्ही अकरावीला पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन स्टडी केलं बघा, आठवते का आर इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस टू पी क्यू कॉस थीटा, मग दोन वेक्टर परपेंडिक्युलर असतील, पॅरलल असतील, अँटी पॅरलल असतील, तीन कॅसेस, त्या टाइपचाच फॉर्म्युला आहे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. तर असं वाटत असतं. ओके आता रिझल्टंट आर चा फॉर्म्युला काढायचा आहे, प्रोसिजर तुम्हाला लक्षात ठेवा लागणार, इथपर्यंत प्रोसिजर काय असं राहणार, पुढची प्रोसिजर लक्षात ठेवा, स्क्वेअरिंग अँड ऍडिंग इक्वेशन वन अँड टू तुम्हाला डायरेक्ट आन्सर मिळणार, एवढंच लक्षात ठेवा तुम्ही, पाठ करायचं नाही काय, हे इक्वेशन मात्र तुम्हाला माहिती पाहिजे, स्क्वेअरिंग अँड ऍडिंग इक्वेशन वन अँड टू, याचं स्क्वेअरिंग करायचं, याचं स्क्वेअरिंग करायचं आणि ऍडिशन करायचं, ह्या साईडला मी पहिला हे घेतो बघा, याचं स्क्वेअरिंग काय आर स्क्वेअर साइन स्क्वेअर डेल्टा, ह्याचं स्क्वेअरिंग काय आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा, दोघांची ऍडिशन केली आर स्क्वेअर कॉमन आला, ब्रॅकेट मध्ये साइन स्क्वेअर डेल्टा प्लस कॉस स्क्वेअर डेल्टा वन, म्हणजे ह्या साईडला स्क्वेअरिंग ऍड केलं की डायरेक्ट आन्सर येणार तुमचा आर स्क्वेअर. हा मी डायरेक्ट आन्सर देतोय, स्टेप तुम्ही कमी करतोय आर स्क्वेअर, ठीक आहे. पुढं ह्या साईडला स्क्वेअरिंग ऍड करायचं कसं करणार,
स्क्वेअरिंग आहे बघा हा ब्रॅकेट आहे ना तर स्क्वेअरिंग पहिला करू आपण ए वन स्क्वेअर फर्स्ट स्क्वेअर ऑफ तुम्ही जरा पुसू शकतो हे समजलं ना सर्वांना नोट्स मध्ये आहे सगळं हे सो एक्स सॉरी स्क्वेअरिंग करायचं ना आर स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर इज इक्वल टू हा या ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए वन स्क्वेअर कॉस स्क्वेअर ऑफ अल्फा वन प्लस ए टू स्क्वेअर कॉस स्क्वेअर ऑफ अल्फा टू प्लस टू ए वन ए टू कॉस ऑफ कॉस ऑफ अल्फा वन कॉस ऑफ अल्फा टू बरोबर आहे बघा ह्या साईडला स्क्वेअरिंग केलं त्याचं पण स्क्वेअरिंग करायचं ह्या ब्रॅकेटच पण स्क्वेअरिंग करायचं आणि ऍडिशन करायचं आहे सो प्लस येणार नाही तर मग ऍडिशन दाबलं म्हणजे प्लस त्या ब्रॅकेटचं स्क्वेअरिंग करायचं आहे ए वन स्क्वेअर साइन स्क्वेअर ऑफ अल्फा वन प्लस ए टू स्क्वेअर साइन स्क्वेअर ऑफ अल्फा टू प्लस टू टाइम्स ए वन ए टू साइन अल्फा वन तुम्हाला समजण्यासाठी मी एका खाली एक दिलेला आहे एक्झाम मध्ये पण असंच लिहायचं म्हणजे पटकन पुढची आपल्याला स्टेप क्लिक होते ते बघितलं की तुम्हाला काय येतं साइन स्क्वेअर अल्फा वन प्लस कॉस स्क्वेअर अल्फा वन साइन स्क्वेअर अल्फा टू प्लस कॉस स्क्वेअर अल्फा टू वन ठीक आहे म्हणजे इज इक्वल टू नेक्स्ट जी सेकंड आहे आर स्क्वेअर इज इक्वल टू त्याच्यामधून ए वन स्क्वेअर कॉमन येईल ब्रॅकेट मध्ये साइन स्क्वेअर देता प्लस कॉस स्क्वेअर देता वन इथं राहिला फक्त ए वन स्क्वेअर ह्या दोन स्टेप मध्ये सगळ्या स्टेपचे ऍडिशन आहे या दोन स्टेप मध्ये ए टू स्क्वेअर कॉमन येईल प्लस ए टू स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये साइन स्क्वेअर देता प्लस कॉस स्क्वेअर देता वन प्लस इथं काय कॉमन येईल टू ए वन ए टू कॉमन आहे ब्रॅकेट मध्ये काय येणार बघा कॉस ऑफ अल्फा वन कॉस ऑफ अल्फा टू प्लस साइन ऑफ अल्फा वन इंटू साइन ऑफ अल्फा टू एक्सपेन्शन आहे कॉस ए मायनस बी हा माहित नसेल तर लक्षात ठेवा लागेल दिस इज एक्सपेन्शन ऑफ कॉस ऑफ ए मायनस बी आता म्हणजे मग आपला फॉर्म्युला येतो बघा आर स्क्वेअर इज इक्वल टू ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस टू ए वन ए टू आणि हा येतो कॉस ऑफ अल्फा वन मायनस अल्फा टू झालं स्क्वेअर रूट घ्या सोडी जा स्क्वेअर रूट ऑफ ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस टू ए वन ए टू कॉस ऑफ सो दिस इज एक्सप्रेशन फॉर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऑफ टू पॅरलल सिंपल हार्मोनिक मोशन्स दोन पॅरलल सिंपल हार्मोनिक मोशन जर मिक्स झाल्या तर रिझल्टंट जी मोशन असेल त्याचं नेट रिझल्टंट अँप्लिट्यूड किती असेल आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस टू ए वन इंटू कॉस ऑफ अल्फा वन मायनस अल्फा त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला हे दोन इक्वेशन सुरुवातीचे इक्वेशन देते ना मी तसे इक्वेशन तुम्हाला दिलं जातात क्वेश्चन मध्ये न्यूमेरिकल विचारला तर आणि त्याच्यावरून तुम्हाला आर काढायचा असतो आणि डेल्टा काढायचा असतो ते इक्वेशन वरून तुम्हाला कम्पॅरिझन करून काय करतं अल्फा वन काढता येतो फॉर एक्झाम्पल बघा समजा असं इक्वेशन दिलंय एक्स वन इज इक्वल टू फाईव्ह साईन ऑफ ओमेगा टी प्लस फाय बाय टू किंवा फाय बाय थ्री घेऊया आपण ओके आणि एक्स टू इज इक्वल टू फोर साइन ऑफ ओमेगा टी त्याऐवजी तुम्ही कॉस ऑफ ओमेगा टी घेतो थोडस ट्विस्ट आहे ना असे दोन इक्वेशन दिले फाइंड द रिझल्टंट एम्प्लिट्यूड अँड रिझल्टंट फेज ऑफ रिझल्टंट मोशन असा क्वेश्चन असेल तर फक्त कुठला वापरणार हा वापरणार याच्यामध्ये ए वन किती येणार फाईव्ह ए टू किती येणार फोर त्यानंतर काय राहिला अल्फा वन अल्फा टू किती येणार अल्फा वन किती येणार फाय बाय थ्री अल्फा टू किती येणार इथं फसायचं नाहीये कारण हे कॉस्ट आपल्याला साईन मध्ये कन्वर्जन करावं लागेल ना कारण स्टँडर्ड मध्ये साईन साईन फॉर्म्युला होता इथं साईन आणि काय आहे कॉस आहे साईन ओमेगा टी म्हणजे आपण सॉरी कॉस ओमेगा टी म्हणजे आपण काय लिहू शकतो साईन ओमेगा टी प्लस फाय बाय टू म्हणजे अल्फा टू ची व्हॅल्यू किती घ्यायची फाय बाय टू फक्त साईन थीटा असेल म्हणजे असं असेल तर काय करणार सांगा बघूया अल्फा टू ची व्हॅल्यू किती येणार झिरो येणार झिरो साईन ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा अल्फा झिरो आहे पण कॉस असेल तर काय करणार साईन मध्ये कन्वर्जन केल्यानंतर पाय बाय टू येणार ना अल्फा टू किती घ्यायचा पाय बाय टू तर अशा इनडायरेक्टली तुम्हाला व्हॅल्यू दिल्या जातील आणि आर ची व्हॅल्यू आणि डेल्टाची व्हॅल्यू तुम्हाला विचारायची डेल्टा फार सोपा आहे डेल्टासाठी काय करायचं तुम्हाला डायरेक्ट याचं काय करायचं सांगूया दोन सांगा याच्यावर डेल्टा काढायचा कसा काढणार टेक रेशो हा इक्वेशन टू ला इक्वेशन वन डिवाइड करा आर आर कॅन्सल होईल साईन डेल्टा पण कॉस डेल्टा टॅन डेल्टा डेल्टा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ दिस
अशा फॉर्म्युला सेम डेरिवेशन हे पॅरामेग्राफ लॉ ऑफ वेक्टर एडिशन मध्ये आहे. केसेस पण तसेच बघा, इफ टू वेव्स आर पॅरलल टू इच अदर, इफ टू वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर, थीटा इज इक्वल टू झिरो, मग काय होतं, डायरेक्ट आर इज इक्वल टू पी प्लस क्यू आता ना. दोन पॅरलल वेक्टरचे ऍडिशन होते, अँटी पॅरलल वेक्टरचे सबस्ट्रॅक्शन होते, आणि जर वेक्टर्स परपेंडिक्युलर असतील तर स्क्वेअर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. तसेच जर आपण हा जो फेज डिफरन्स आहे अल्फा वन मायनस अल्फा टू हा झिरो असेल, हा झिरो असेल तर कॉस झिरोची व्हॅल्यू वन, कॉस झिरोची व्हॅल्यू वन घेतली तर हा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे ए वन प्लस ए टू ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे आर इज इक्वल टू ए वन प्लस ए टू. कारण का हा जर डिफरन्स 180 असेल तर आर इज इक्वल टू ए वन मायनस ए टू. क्लिअर झाला पॉइंट? एकदा वाचून बघा डेरिव्हेशन. पॅरलल सिंपल हार्मोनिक मोशन असेल तरच हा रिझल्टचा फॉर्म्युला आहे. डेल्टा फॉर्म्युला मी डायरेक्ट लिहितो, डेल्टा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ 2 ला 1 ने डिवाइड केलं, मी हा न्यूमरेटर मध्ये येणार ए वन साइन ऑफ अल्फा वन प्लस ए टू साइन ऑफ अल्फा टू अपॉन ए वन कॉस ऑफ अल्फा वन. इथंच काय टेन्शन आहे बघा, तसं ए टू कॉस ऑफ अल्फा टू इथं कॉस कॉस झाले तरी बरं, हा फॉर्म्युला डायरेक्ट द्यावं. नेक्स्ट हा टॉपिक म्हटला सगळ्यात महत्वाचा पॉइंट, जर आपला एक किंवा दोन लेक्चर लागतील बोर्ड आणि ऑब्जेक्टिव्ह कम्प्लीट करायला, सिम्पल पेंडुलम. सिम्पल पेंडुलम मध्ये काय काय स्टडी करायचं मला मी सांगतो. सिम्पल पेंडुलमचे डेफिनेशन, सिम्पल पेंडुलमची प्रूफ, सिम्पल पेंडुलम परफॉर्म सिम्पल हार्मोनिक मोशन ते प्रूव्ह करायचं मॅथमॅटिकली. सिम्पल पेंडुलमच्या टाइम पिरियडचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे, आणि मग टाइम पिरियड कशा कशावर डिपेंड असेल, हाऊ इट डिपेंड्स ऑन मास ऑफ द बॉब, हाऊ टाइम पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम डिपेंड्स लेंथ ऑफ द बॉब, लेंथ ऑफ द सिम्पल पेंडुलम, हाऊ इट डिपेंड्स ऑन एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सिंपल पेंडुलम लिफ्ट मध्ये बांधला तर लिफ्टच्या सहा केसेस, लिफ्ट वर चालले, खाली चालले, वर ऍक्सलरेट वाले, वर रिटार्ड वाले, खाली चालले, हा फ्रीली फॉलिंग लिफ्ट आहे, त्या सहा सात कंडिशन आहेत ना, त्याच्यामध्ये सिंपल पेंडुलम असेल तर टाइम पिरियडवर काय इफेक्ट होईल सहा केसेस मध्ये. सिंपल पेंडुलम वॉटर मध्ये ऑसोलेट केला तर काय इफेक्ट होणार, सिंपल पेंडुलम इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ऑसोलेट केला तर टाइम पिरियड कसा चेंज होणार, इलेक्ट्रिक फील्ड अपवर्ड असेल डाउनवर्ड असेल तर काय चेंजेस होणार, हा किंवा सिंपल पेंडुलम इन्फायनाईट लेंथचा असेल अर्थच्या रेडियस एवढी त्याची वायर असेल तर टाइम पिरियड काय होणार, अर्थ रेडियस पेक्षा जास्त असेल तर काय होणार, हा कमी लेंथ असेल तर टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय येणार, अशा भरपूर केसेस आपल्याला सिंपल पेंडुलम मध्ये स्टडी करायचे आहेत. सो फर्स्ट वी स्टार्ट विथ द प्रूफ, सिंपल पेंडुलम परफॉर्म सिंपल हार्मोनिक मोशन. नोट्स बंद करायला समोर असतात, अतिशय सिंपल पॉइंट आहे सिंपल पेंडुलम. सिंपल पेंडुलम ऑब्जेक्टिव्ह साठी, सीईटी साठी, नीट साठी, जेई साठी सगळ्यात महत्वाचा पॉइंट या टॉपिक मधला लक्षात करायचं. आणि त्याच्यानंतर मग एक स्प्रिंग पेंडुलम बघायचा आहे तो पण महत्वाचा आहे, हा सगळ्यात जास्त महत्वाचा आहे सिंपल पेंडुलम. सो व्हाट इज सिंपल पेंडुलम? आयडियल सिंपल पेंडुलम आणि प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम अशा दोन डेफिनेशन आहेत. व्हॉट इज आयडियल सिंपल पेंडुलम? सिंपल पेंडुलम तुम्हाला जनरली माहित आहे की एक रिजिड सपोर्ट असतो, बरोबर ना, रिजिड सपोर्ट, इथून एक स्प्रिंग अटॅच केली असते आपण, अ स्प्रिंग इज सस्पेंडेड फ्रॉम द रिजिड सपोर्ट, आणि इथं काय असतं आणि आपण काय म्हणतो बॉब, हा बॉब. तर आयडियल म्हणजेच काय? हेवी पॉइंट मास डेफिनेशन बघा, व्हॉट इज आयडियल सिंपल पेंडुलम, जो अस्तित्वात नाही तर आयडियल म्हणायचं, हा हेवी पॉइंट मास सस्पेंडेड बाय वेटलेस स्ट्रेट. नावातच बघा, हेवी म्हणतोय मी आणि पॉइंट मास, पॉइंट कधी हेवी असतो का? नाही आहे, म्हणजे अस्तित्वाचं नाही आहे. आणि वेटलेस थ्रेड म्हणतोय, वेटलेस स्ट्रिंग, स्ट्रिंगला काहीतरी वेट असणार आहे, म्हणजे आयडियल सिंपल पेंडुलम मध्ये डेफिनेशन आहे हेवी पॉइंट मास सस्पेंडेड बाय वेटलेस थ्रेड, वेटलेस स्ट्रिंग इज कॉल्ड एज अ आयडियल सिंपल पेंडुलम. पण असा सिंपल पेंडुलम आपण तयारच करू शकत नाही ज्याचा स्ट्रिंगला वेटच नाही आहे, स्ट्रिंगला काहीतरी वेट असणार आहे. पण प्रॅक्टिकली काय करतो आपण, हेवी पॉइंट मासच्या ऐवजी हेवी बॉब, हेवी मेटल स्पेअर अटॅच करतो, आणि वेटलेस थ्रेडच्या ऐवजी लाईट कमी वेटची and inextensible string. So what is practical simple pendulum? Heavy metal sphere suspended by light and inextensible. Extensible असेल तर time period change होणार, ते spring मध्ये असतं बघा, स्प्रिंग एक्सटेंडेबल असते, इथं हिची लेंथ अजिबात चेंज होणार नाही, एक्सटेंड होणार नाही आहे, हे कन्सिडर करायचं आहे प्रॉब्लेम सोडवताना. सो इनएक्सटेन्सिबल अँड लाईट स्ट्रिंग आहे अँड बॉब इज सस्पेंडेड बाय सच स्ट्रिंग इज कॉल्ड एज अ सिंपल पेंडुलम, प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम. लक्ष द्या, हा पेंडुलम समजा असा ऑसिलेटर आलाय, दिस इज द पाथ ऑफ द पेंडुलम, सर्वांना लक्ष द्या, हा पेंडुलम समजा ऑसिलेटर आलाय आणि समजा याची ही
एक डिस्प्लेस्ड पोजिशन है, दिस इज द डिस्प्लेस्ड पोजिशन ऑफ द पेंडुलम, अजून इकडे जाऊ शकतो तो मध्येच एक इंटरमीडिएट स्टेप घेतली की बॉब इथं आहे सध्या. व्हाट आर द डिफरंट फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉब, बॉब वर कोणते कोणते फोर्सेस ऍक्ट होतील सांगा बघा. फर्स्ट इज द वेट ऑफ द बॉब ऍक्टिंग इन द एक्झॅक्टली डाउनवर्ड डायरेक्शन, वेट असं ऍक्ट होईल, सो वेट एमजी ऍक्ट्स इन द डाउनवर्ड डायरेक्शन. सेकंड कुठला फोर्स असेल बॉब वर, टेन्शन इन द स्ट्रिंग, टेन्शन इन द स्ट्रिंग ऑलवेज ऍक्ट्स टुवर्ड्स पॉइंट ऑफ सस्पेन्शन, टेन्शन नेहमी टुवर्ड्स पॉइंट ऑफ सस्पेन्शन असतं, हा इकडे टेन्शन आलं. आणि कुठला फोर्स असेल सर्क्युलर मोशन मध्ये, असा क्वेश्चन आहे बघा, असे चार डायग्राम दिले सर्क्युलर मोशनच्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपल्या बुकलेट मध्ये बघा, असे चार डायग्राम दिले सिंगेचं बुकलेट आपण दिलं ना ज्यामध्ये अर्धा, तर ते कुठली डायग्राम बरोबर आहे, रिझल्टंट एक्सलरेशन कुठं असेल, तर एक ऑप्शन होता फक्त हा एकच एरो होता, रिझल्टंट एक्सलरेशन ऍक्टिंग ऑन द बॉब असा क्वेश्चन होता, हा एकच एरो होता, दुसऱ्या ऑप्शन मध्ये हा एकच एरो होता, आणि तिसऱ्या मध्ये एरो इकडे होता, आणि आपला आन्सर होता, कारण सेंट्रिपिटल एक्सलरेशन टुवर्ड सेंटर असणार, ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन डाउनवर्ड असणार, आणि दोन्हीचा रिझल्टंट याच्या या साईडला असणार, कळते का. हा सो हे दोनच फोर्सेस आहेत, दुसरा कुठला फोर्स इथे प्रेझेंट नाही आहे. फ्रिक्शनल रेजिस्टन्स ड्यू टू एअर इज निग्लिजिबली स्मॉल, हे कन्सिडर करायचं आपला. ओके आता ह्याच्यामध्ये एमजीचं रिझोल्यूशन करू शकतो मी, सपोज दिस अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज थीटा, दिस अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज थीटा, एमजी कॅन बी रिझॉल्व इन टू टू कॉम्पोनंट, दिस कॉम्पोनंट इज एमजी कॉस ऑफ थीटा, अँड सेकंड कॉम्पोनंट इज शुड बी परपेंडिक्युलर टू दिस कॉम्पोनंट, याला परपेंडिक्युलर पाहिजे, हा किती असणार आहे एमजी साइन ऑफ थीटा. आता बघा जो कॉम्पोनंट मीनच्या डायरेक्शनला नाहीये तो कुठल्याही एसएचएम मध्ये कन्सिडर करायचा नाहीये. मी सांगतो बघा एसएचएम चा टाइम पिरियड काढण्यासाठी जनरल फॉर्म्युला काय घेतलाय आपण, कुठल्याही सिंपल हार्मोनिक मोशनचा टाइम पिरियड काढायचा आहे, जनरल फॉर्म्युला आपण काय घेतलाय, टू पाय अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट, तो फॉर्म्युला डिराइव केलाय कुठली तो मुद्दा आपला ते गरम झालाय, म्हणजे मोबाईल तो एकदम जास्त वापरतो, मला दाखवून द्यायचं नाही मोबाईल वापरता येत नाही, कंडिशन आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ द स्ट्रिंग शुड बी व्हेरी व्हेरी स्मॉल, ही कंडिशन असेल तरच ही सिंपल हार्मोनिक मोशन आहे. सो साईन थीटाची व्हॅल्यू किती घेतली, थीटाची आहे. आता बघा ही जी आहे इथून बॉब पर्यंत, दिस इज कॉल्ड द लेंथ ऑफ द पेंडुलम, हा बरोबर ना, लेंथ ऑफ द पेंडुलम हे पण काय आहे, लेंथ असणार आहे, आणि ह्याला आपण काय म्हणणार, हे जे आहे इट इज अ डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉब फ्रॉम मीन पोझिशन, तो इकडे जाणार आहे, पण आता कुठला एक्स डिस्टन्स वर आहे मी पासून, सो दिस इज अ डिस्प्लेसमेंट, हा एल आहे, तर साईन थीटा किंवा थीटा कसा घ्यायचा हे पण याला सगळ्या दोन्ही पर्यंत याला आहे. सो आर्क लेंथ अपॉन रेडियस इज इक्वल टू अँगल, आर्क लेंथ किती आहे एक्स, रेडियस किती आहे एल, इज इक्वल टू अँगल थीटा, सो एक्स इज इक्वल टू एल थीटा, किंवा थीटा इज इक्वल टू एक्स अपॉन एल, मोठा करतो मी, सो एफ इज इक्वल टू मायनस एम जी, थीटा इज इक्वल टू एक्स अपॉन एल, लक्ष द्या सर्वांनी, सो एफ इज इक्वल टू मायनस एम जी अपॉन एल, हे एका ब्रॅकेट मध्ये तो कॉन्स्टंट आहे इंटू एक्स. हा फॉर्म्युला काय सांगतो, रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट अँड अपोजिटली डायरेक्टेड टू डिस्प्लेसमेंट, एफ इज प्रपोर्शनल टू मायनस ऑफ एक्स आला का नाही, जिथे जिथे हा फॉर्म्युला जो कंडिशन सॅटिस्फाय होते तिथे मोशन कसे असते, सो दिस प्रूव्स दॅट सिंपल पेंडुलम परफॉर्म्स सिंपल हार्मोनिक मोशन. क्लियर झालं, हा अँगल जर जास्त असेल तरी तुम्ही साईन थीटाची व्हॅल्यू थीटा पुट अप करू शकत नाहीये, आणि साईन थीटाची व्हॅल्यू थीटा पुट अप नाही करता आली तर एक्स अपॉन एल घेऊ शकत नाहीये, म्हणजे तर एक्स येणं शक्य नाही, आणि जर एक्स येत नसेल तर ती सिंपल हार्मोनिक मोशन नसते, कारण का, सो सिंपल पेंडुलम परफॉर्म सिंपल हार्मोनिक मोशन ओनली व्हेन दिस थीटा इज व्हेरी व्हेरी स्मॉल, पण थीटा जास्त असेल तर मोशन कसे आहे, ऑसिलेटरी मोशन, एसएचएम नाही आहे फक्त ऑसिलेटरी मोशन आहे, पण हे मोशन कसे आहे, अबाउट द मीन पोझिशन टू अँड फ्रो आहे, फक्त कंडिशन जर व्हेरीफाय होत नसेल तर ती ऑसिलेटरी मोशन, कंडिशन व्हेरीफाय होत असेल तर ती सिंपल हार्मोनिक मोशन. क्लियर झालं, मग इथे मी समजा एफ ची व्हॅल्यू न्यूटन सेकंड लॉ नुसार एफ ची व्हॅल्यू एफ इज इक्वल टू एम ए पुट अप करूया आपण, सो एफ इज इक्वल टू एम ए, एम ए इज इक्वल टू एफ इज इक्वल टू एम ए, काय म्हणता बघा, मायनस एम जी अपॉन
एल इनटू एक असतो तुम्ही हा एक्स डिवाइड घेतो एक्स इज इक्वल टू एम एम गेट्स कायला फॉर्म्युला माइनस जी अपॉन फक्त मॅग्निट्यूड घेतो जी अपॉन हा कशाचा फॉर्म्युला आहे एक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट दिस इज द एक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट पण टाइम पीरियड ऑफ सिंपल पेंडुलम काढायचा आहे कशात कुठल्याही सिंपल हार्मोनिक मोशनचा टाइम पीरियड काढा बेसिक फॉर्म्युला एकच आहे कुठला आहे टाइम पीरियड टी इन एस एच एम इज इक्वल टू टू पाय अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट आपण डिराइव केला फॉर्म्युला पण सिंपल पेंडुलमच्या केसमध्ये ए अपॉन एक्स ची व्हॅल्यू लकीली किती आले जी अपॉन एल आले पुट अप करतो सो टी इज इक्वल टू टू पाय अपॉन स्क्वेअर रूट ऑफ जी बाय एल म्हणजे टू पाय इंटू स्क्वेअर रूट ऑफ एल बाय एल रिलेशन दिस इज द फायनल आंसर दिस इज द टाइम पीरियड ऑफ सिंपल पेंडुलम रेसिप्रोकल गेम फ्रिक्वेन्सी मिळेल कळलं का त्याच्यामध्ये हा क्वेश्चन बोर्डला विचारलं तीन किंवा चार वर्षाला येऊ शकतो हे सगळं डायग्राम एक्सप्लेनेशन आणि टाइम पीरियडचा फॉर्म्युला काल काय डाऊट याच्यामध्ये आता याच्यावर बरेचसे एक्स्ट्रा पॉइंट आहेत ते ऑब्जेक्टिव्ह साठी आहेत बोर्डला मिळेल हा लेंथ वर कसा डिपेंड आहे जी वर कसा डिपेंड आहे मास वर कसा डिपेंड आहे अँप्लिट्यूड वर कसा डिपेंड आहे सगळ्या गोष्टी आपण ऑब्जेक्टिव्ह लावायच्या त्याचा वाचून बघा.